नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, पावसाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी कुरकुरीत खमंग असं खाण्याची इच्छा होते। तर बघा, मी 2 तास आधी मुगाची डाळ भिजत टाकली होती, पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती आणि तिला भिजवून घेतली हे 2 तास आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। तर बघू शकता छान अशी भिजली आहे। तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। तर बघा, मी मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर त्यामध्ये लसूण घेतला आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हे साहित्य कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला लसूण खायचं नसेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता, अद्रकचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। तर बघा, मी हे 2 इंचाचं अद्रक घेतलेलं आहे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि काही मिरच्या घेतल्या। तर हे आपण सर्व यामध्ये टाकून घेऊया। तर मिरच्या अशा तळून घ्यायच्या, नाहीतर मिक्सरमध्ये त्या अख्ख्याच राहतात। आणि अद्रक पण मी थोडं तुकडे करून घेतलेले आहे। तर हे आता आपल्याला असं जाळं भरडं वाटून घ्यायचं आहे। तर बघा, मी अशी सर्व डाळ वाटून घेतली, यात पाण्याचा थेंबसुद्धा टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा छान अशी वाटली जाते आणि थोडी अशी अख्खी डाळ राहते। तर ती आवडत असेल तर राहू द्यायची आहे। तर बघा, अशी असं आपल्याला जाळं भरडं वाटून घ्यायची आहे ही डाळ, म्हणजे ती अख्खी डाळ छान वाटते आणि कुरकुरीत होते, त्याच्यामुळे भजे पण छान असे कुरकुरीत होतात। तर आता हे सर्व साहित्य मी हे सर्व डाळ काढून घेत आहे। तर बघा, आपण डाळ वाटून घेतली आहे। आता त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे, तो पण टाकून घ्यायचा आहे। कोथिंबीर थोडंसं 1 चमचाभर, छोटा चमचा जिरं, कलर येण्यासाठी हळद, चवीनुसार मीठ। जर तुम्हाला अख्खे धणे आवडत असतील तर त्यांना थोडंसं कुटून घ्यायचं आणि ते धणेसुद्धा तुम्ही टाकू शकता, मी टाकलेले नाही आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा। आणि आपण आता हे मिक्स करत आहोत, तोपर्यंत गॅसवरती तेलसुद्धा मी तळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण भजे तळून घेऊ। तर बघा, तेल पण छान तापलेलं आहे। तर आता आपण मुगाचे भजे त्यामध्ये हळूहळू सोडून घेऊया। छोटे छोटे असे हे भजे टाकून घ्यायचे आहे। मी गॅस कमी करून घेतलेला आहे, म्हणजे भजे आतपर्यंत छान असे तळले जातील। तर जेवढे मावतील तेवढे तेलामध्ये टाकून घेऊया। तुम्ही चमच्यानेसुद्धा टाकू शकता, पण थोडे छोटे मोठे होतात चमच्याने जर टाकले तर हाताने एकसारखे येतात। तर त्यांना आता आपण झाऱ्याने परतवून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन होतील तोपर्यंत असे तळून घेऊया। तर बघा, छान असा गोल्डन ब्राऊन कलर त्यांना येत चाललेला आहे, बघू शकता। चवीला तर खूपच छान लागतात। तर बघा, आपले भजी छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। तर आता आपण काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे भजे पण तळून घ्यायचे आहेत। तर बघा, छान असे आपले भजे तयार झालेले आहेत, बघू शकता। बघा, आपले मुगाचे भजे बघा किती छान असे सच्छिद्र झालेले आहेत।
चवीला तर खूपच छान लागतात। तर पावसाळ्यामध्ये मुगडाळ भजी खाण्याची मजा तर काही वेगळीच आहे। तर बघा अशा प्रकारे जर हे भजी बनवली तर खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात। धन्यवाद।